अकोले तालुक्यातील एक मोठे गाव म्हणून कळस बुद्रुक गावाचे नाव घेतले जाते. पण जेव्हापासून आपल्या देशावर कोरोना व्हायरस आलाय तेव्हापासून गावे ओस पडू लागले. यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलाय आणि सगळीकडे शांतता पसरली. फक्त अत्यावश्यक सेवा चालू आहे. त्या ठिकाणी ही मोठी गर्दी करण्यात येऊ नये असे आदेश दिले आहेत. कारण राज्यात कलम 144 जमावबंदी आणि संचारबंदी लागू आहे. याच पार्श्वभूमीवर कळस बुद्रुक येथील रेशन धान्य दुकानामध्ये धान्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. पण कळस बुद्रुक कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विनय वाघचोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईश्वर वाघचोरे, वितरक विकास वाघचोरे यांनी उत्तर नियोजन करून सर्व नागरिकांना 1 फुटाचे अंतर ठेवून उभे करून राशन वाटप केले. यावरून ग्रामीण भागातील गावातही कोरोना व्हायरसच्या बद्दल किती जागरूकता करण्यात आली आहे आणि त्याचे कसे तंतोतंत नियोजन करण्यात येत आहे हे स्पष्ट होत आहे. कळस गावात रेशन धान्य घेण्यासाठी नियमाप्रमाणे मोठी रांग लागली होती. पण सर्व नागरिक आपल्या स्वतःची व्यवस्थित काळजी घेताना दिसले. न्यूज 15 मराठीसाठी आशिष ठेके पाटील, अकोले, अहमदनगर.